मंजूर झालेलं शासकीय मेडिकल कॉलेज हे हिंगणघाट येथे देण्यात यावं या मागणीसाठी मी आज या ठिकाणी पायरीवरती आंदोलन करत आहे। माझ्यासोबत विधान परिषदेचे आमदार रामदासजी आंबटकर सुद्धा आहे। हिंगणघाटला शासकीय मेडिकल कॉलेज व्हावं ही अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि आता शिंदे फडणवीस सरकारने जे राज्यामध्ये 13 मेडिकल कॉलेज मंजूर केले त्याच्यामध्ये वर्धा जिल्ह्यात सुद्धा मेडिकल कॉलेज हे मंजूर झालेलं आहे आणि हे मंजूर झालेलं मेडिकल कॉलेज हे हिंगणघाटमध्ये झालं पाहिजे अशी आग्रही मागणी आमच्या हिंगणघाटच्या सर्व जनतेची आहे। आणि वस्तुस्थिती पाहता हिंगणघाट शहराची लोकसंख्या हायवे असलेला जिथून जात असलेला हायवे आजूबाजूला असलेली गावं बाजूला असलेला चंद्रपूर जिल्हा बाजूला असलेला यवतमाळ जिल्हा ही सर्व बघता हिंगणघाटला होणे अनिवार्य आहे। आणि वर्धेला जवळपास 2 मेडिकल कॉलेज आहेत, एक सावंगी मेडिकल कॉलेज आहे, एक सेवाग्राम मेडिकल कॉलेज आहे, त्यामुळे हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटला झालं पाहिजे यासाठी गेल्या 7-8 महिन्यापासून वारंवार मी पत्र दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांना आणि मागणीसुद्धा केलेली आहे आणि म्हणून आज ती निर्णय जाहीर व्हावा यासाठी पायऱ्यावर बसून या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करत आहे आणि हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटला झालंच पाहिजे अशी आग्रही मागणी आहे। आमच्याकडे हिंगणघाटमध्ये अनेक दिवसापासून या संदर्भात आंदोलनसुद्धा सुरू आहे आणि म्हणून हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटला असणे गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी पायऱ्यावर बसून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहे। मंजूर झालेलं शासकीय मेडिकल कॉलेज हे हिंगणघाट येथे देण्यात यावं या मागणीसाठी मी आज या ठिकाणी पायरीवरती आंदोलन करत आहे। माझ्यासोबत विधान परिषदेचे आमदार रामदासजी आंबटकर सुद्धा आहे। हिंगणघाटला शासकीय मेडिकल कॉलेज व्हावं ही अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि आता शिंदे फडणवीस सरकारने जे राज्यामध्ये 13 मेडिकल कॉलेज मंजूर केले त्याच्यामध्ये वर्धा जिल्ह्यात सुद्धा मेडिकल कॉलेज हे मंजूर झालेलं आहे आणि हे मंजूर झालेलं मेडिकल कॉलेज हे हिंगणघाटमध्ये झालं पाहिजे अशी आग्रही मागणी आमच्या हिंगणघाटच्या सर्व जनतेची आहे। आणि वस्तुस्थिती पाहता हिंगणघाट शहराची लोकसंख्या हायवे असलेला जिथून जात असलेला हायवे आजूबाजूला असलेली गावं बाजूला असलेला चंद्रपूर जिल्हा बाजूला असलेला यवतमाळ जिल्हा ही सर्व बघता हिंगणघाटला होणे अनिवार्य आहे। आणि वर्धेला जवळपास 2 मेडिकल कॉलेज आहेत, एक सावंगी मेडिकल कॉलेज आहे, एक सेवाग्राम मेडिकल कॉलेज आहे, त्यामुळे हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटला झालं पाहिजे यासाठी गेल्या 7-8 महिन्यापासून वारंवार मी पत्र दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांना आणि मागणीसुद्धा केलेली आहे आणि म्हणून आज ती निर्णय जाहीर व्हावा यासाठी पायऱ्यावर बसून या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करत आहे आणि हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटला झालंच पाहिजे अशी आग्रही मागणी आहे। आमच्याकडे हिंगणघाटमध्ये अनेक दिवसापासून या संदर्भात आंदोलनसुद्धा सुरू आहे आणि म्हणून हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटला असणे गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी पायऱ्यावर बसून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहे। मंजूर झालेलं शासकीय मेडिकल कॉलेज हे हिंगणघाट येथे देण्यात यावं या मागणीसाठी मी आज या ठिकाणी पायरीवरती आंदोलन करत आहे। माझ्यासोबत विधान परिषदेचे आमदार रामदासजी आंबटकर सुद्धा आहे। हिंगणघाटला शासकीय मेडिकल कॉलेज व्हावं ही अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि आता शिंदे फडणवीस सरकारने जे राज्यामध्ये 13 मेडिकल कॉलेज मंजूर केले त्याच्यामध्ये वर्धा जिल्ह्यातसुद्धा मेडिकल कॉलेज हे मंजूर झालेलं आहे आणि हे मंजूर झालेलं मेडिकल कॉलेज हे हिंगणघाटमध्ये झालं पाहिजे अशी आग्रही मागणी आमच्या हिंगणघाटच्या सर्व जनतेची आहे। आणि वस्तुस्थिती पाहता हिंगणघाट शहराची लोकसंख्या हायवे असलेला जिथून जात असलेला हायवे आजूबाजूला असलेली गावं बाजूला असलेला चंद्रपूर जिल्हा बाजूला असलेला यवतमाळ जिल्हा ही सर्व बघता हिंगणघाटला होणे अनिवार्य आहे। आणि वर्धेला जवळपास 2 मेडिकल कॉलेज आहेत, एक सावंगी मेडिकल कॉलेज आहे, एक सेवाग्राम मेडिकल कॉलेज आहे, त्यामुळे हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटला झालं पाहिजे यासाठी गेल्या 7-8 महिन्यापासून वारंवार मी पत्र दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांना आणि मागणीसुद्धा केलेली आहे आणि म्हणून आज ती निर्णय जाहीर व्हावा यासाठी पायऱ्यावर बसून या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करत आहे आणि हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटला झालंच पाहिजे अशी आग्रही मागणी आहे। आमच्याकडे
हिंगणघाटमध्ये अनेक दिवसापासून या संदर्भात आंदोलन सुद्धा सुरू आहे आणि म्हणून हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटला असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी पायऱ्यावर बसून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहे. मंजूर झालेलं शासकीय मेडिकल कॉलेज हे हिंगणघाट येथे देण्यात यावं या मागणीसाठी मी आज या ठिकाणी पायरीवरती आंदोलन करत आहे. माझ्यासोबत विधान परिषदेचे आमदार रामदासजी आंबटकर सुद्धा आहे. हिंगणघाटला शासकीय मेडिकल कॉलेज व्हावं ही अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि आता शिंदे फडणवीस सरकारने जे राज्यामध्ये 13 मेडिकल कॉलेज मंजूर केले त्याच्यामध्ये वर्धा जिल्ह्यातसुद्धा मेडिकल कॉलेज हे मंजूर झालेलं आहे आणि हे मंजूर झालेलं मेडिकल कॉलेज हे हिंगणघाटमध्ये झालं पाहिजे अशी आग्रही मागणी आमच्या हिंगणघाटच्या सर्व जनतेची आहे. आणि वस्तुस्थिती पाहता हिंगणघाट शहराची लोकसंख्या हायवे असलेला जिथून जात असलेला हायवे आजूबाजूला असलेली गावं बाजूला असलेला चंद्रपूर जिल्हा बाजूला असलेला यवतमाळ जिल्हा ही सर्व बघता हिंगणघाटला होणे अनिवार्य आहे. आणि वर्धेला जवळपास 2 मेडिकल कॉलेज आहेत, एक सावंगी मेडिकल कॉलेज आहे, एक सेवाग्राम मेडिकल कॉलेज आहे, त्यामुळे हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटला झालं पाहिजे यासाठी गेल्या 7-8 महिन्यापासून वारंवार मी पत्र दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांना आणि मागणीसुद्धा केलेली आहे आणि म्हणून आज ती निर्णय जाहीर व्हावा यासाठी पायऱ्यावर बसून या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करत आहे आणि हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटला झालंच पाहिजे अशी आग्रही मागणी आहे. आमच्याकडे हिंगणघाटमध्ये अनेक दिवसापासून या संदर्भात आंदोलनसुद्धा सुरू आहे आणि म्हणून हे मेडिकल कॉलेज हिंगणघाटला असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी पायऱ्यावर बसून हे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहे. मंजूर झालेलं शासकीय मेडिकल कॉलेज हे हिंगणघाट येथे देण्यात यावं या मागणीसाठी मी आज या ठिकाणी पायरीवरती आंदोलन करत आहे. माझ्यासोबत विधान परिषदेचे आमदार रामदासजी आंबटकरसुद्धा आहे. हिंगणघाटला शासकीय मेडिकल कॉलेज व्हावं ही अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि आता शिंदे फडणवीस सरकारने जे राज्यामध्ये 13 मेडिकल कॉलेज मंजूर केले त्याच्यामध्ये वर्धा जिल्ह्यातसुद्धा मेडिकल कॉलेज हे मंजूर झालेलं आहे आणि हे मंजूर झालेलं मेडिकल कॉलेज हे हिंगणघाटमध्ये झालं पाहिजे अशी आग्रही मागणी आमच्या हिंगणघाटच्या सर्व जनतेची आहे. आणि वस्तुस्थिती पाहता हिंगणघाट शहराची लोकसंख्या हायवे असलेला जिथून जात असलेला हायवे आजूबाजूला असलेली गावं बाजूला असलेला चंद्रपूर जिल्हा बाजूला असलेला यवतमाळ जिल्हा ही सर्व बघता हिंगणघाटला होणे अनिवार्य आहे. आणि वर्धेला